सबसे छोटा रुपया या कार्यक्रमातला पहिला या भागातला फोन येतोय सुषमा गवळी सुषमा गवळी कोल्हापूर आहेत सुषमाजी या कार्यक्रमात चंद्रशेखर सुषमाजी माझा आवाज येतोय बोला येते सर तुमचा आवाज बोला हा सर मला टिळक सरांना आता विचारायचं आहे है की हॅलो बोला मला टिळक सरांना विचारायचं आहे ते आताच थोड्या वेळापूर्वी ते बोलले की आंतरराष्ट्रीय आपले आंतरराष्ट्रीय देश अमेरिका सारखे राष्ट्र अध्यक्ष व त्यांचे सरकार त्यांच्या डॉलरची किंमत लावू शकते तर आपल्या देशाचे मनमोहन सिंग पंतप्रधान हे अर्थव्यवस्थेचे वे वे तं हे तं सॉरी बोला बोला मुख्यमंत्री दिग्गज जर अर्थव्यवस्थाचं जर संतुलन ठेवू शकत नाही तर आपली आपले राज्य सरकार कुठेतरी कमी पडत आहे तुमचा प्रश्न तुमचा प्रश्न समजलेला आहे तो सर्व प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगतो की मनमोहन सिंग आणि चिदंबरम यांच्यासारखे ऑक्सब्रिज आणि हार्वर्ड यातले तज्ञ असताना सुद्धा इतके तज्ञ डॉक्टर असताना सुद्धा आयसीयू मध्ये वेळ का आली दोन गोष्टी तज्ज्ञांनी केलेलं विश्लेषण ही एक गोष्ट वेगळी असते त्या केलेल्या विश्लेषणानुसार कृती करण्यासाठी प्रशासकीय कौशल्य आणि सातत्य लागतं आणि राजकीय इच्छाशक्ती लागतं ते शब्द प्रयोग टाळला होता कारण तुम्ही नंतर सारखं त्याच्यावरनं मला टपल्या माराल गमतीचा मुद्दा सोडू आपण त्याच्यामध्ये कमी पडलो आपण कशामुळे चुकलोय ह्याचा विषय कुठेही गैरसमज नाही त्याच्यासाठीच्या घ्यायची जी पावलं उचलायची जी क्षमता आहे ती दाखवण्यामध्ये चिकाटी आणि जिद्द दाखवण्यामध्ये आपण कमी पडलोय हे त्याचं खरं कारण आहे चिकाटी आणि जिद्दीर आपण कमी पडलो आपल्या सोबत अयूब खान पुण्याहून अयूब खान आहेत अयुब खान जी आपलं स्वागत विचारा आपला प्रश्न नमस्कार मी अयुब खान पठाण बोलतोय पुण्यावरून बोला ऍक्च्युली माझा सोलर इन्व्हर्टर बॅटरी आणि इन्व्हर्टरचा बिझनेस आहे आणि पॉवरची त्याची खूप गरज असल्यामुळे आम्हाला लीड वगैरे हो बाहेरून विकत घ्यायला लागतं तर सरकारने असं काय धोरण राबवावं देशातच आपल्या जे उत्पादक आहे तर त्यांना सवलती देऊन भारतातच तयार कर... व्हायला पाहिजे मटेरियल आणि पूर्ण भारतीय जे चायना माल वगैरे येतोय त्याच्याचं जर आय आयात धोरण बदललं आणि आयातवरती जर बंदी टाकली तर आपल्या देशात राहून मदत होईल का चंद्रशेखरजी अयुब खान यांनी अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर एक प्रकारे त्या प्रश्नाचा विस्तार एक प्रकारे असा करता येईल की कुठेतरी आमच्या आयात निर्यातीचं धोरण आणि त्यापेक्षा सुद्धा आयातीला पर्याय म्हणून आपल्या आपल्याकडची प्रॉडक्ट क्वालिटीची आणखीन वरती व्हावी याकरताच एक धोरण सातत्य असावं लागतं ते धोरण सातत्य आम्ही दाखवलं नाही किंवा धोरण लकवा मात्र दाखवण्यात आम्ही पुढे आलो अयुब खानचं किंवा तुमचं मत अत्यंत खरं आहे आणि हे केवळ ते म्हणले तसं इन्व्हर्टर बॅटरीसाठी लागणाऱ्या कच्चा माला पुरेसं ते मर्यादित नाहीये एकंदरीतच आपल्या ज्या ज्या क्षमता होत्या आणि विशेषतः आयातीला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचा जो प्रश्न होता अशा बाबतीत आपण अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं आणि काही काय वेळा परस्पर विरोधी धोरणं घेतलेली आहेत ते टेलिकॉम सेक्टर असेल ते बँकिंग सेक्टर असेल ते सॉफ्टवेअर सेक्टर असेल ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल अगदी साधक कांदा आणि साखरेसारख्या देशानुकूल धोरण घेण्यामध्ये बिलकुल सातत्य दाखवलेलं नाही अत्यंत खरी गोष्ट आहे <coughs> त्यामुळे ते सातत्य न दाखवल्यामुळे आणखीन प्रश्न जटिल बनलेला आहे एक छोटासा प्रश्न या ठिकाणी आहे ते म्हणजे जागतिक परिस्थिती जर याला कारणीभूत असेल असं मगाशी तुम्ही एक अनेक जे त्यातले फॅक्टर्स सांगितले त्यातले एक फॅक्टर जागतिक परिस्थितीचा होता असं जर का असेल तर जेवढा फटका आत्ता भारताला बसतोय तेवढा तो चीन आणि ब्राझील यांना बरं बसत नाही दोन अत्यंत सोपी कारण की मुळातच चीन आणि ब्राझील यांच्याजवळ असलेला परकीय चलनाचा साठा आपल्या तुलनेमध्ये जास्त आहे दुसरी गोष्ट आपण आपल्या रुपयाचं मूल्य जितक्या मोकळेपणाने डॉलरच्या तुलनेमध्ये बाजाराला ठरवायचं स्वातंत्र्य देतो तितकं चीन आणि ब्राझील देत नाही चीन आपला करन्सी किंवा आपलं चलन या डॉलरच्या तुलनेत कसं पेक करतं याची चर्चा गेली अनेक वर्ष सुरू आहे आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट विशेषतः चीनच्या बाबतीत लक्षात घेतली पाहिजे की केवळ परकीय चलनाचा साठा चीनचा आपल्यापेक्षा प्रचंड मोठा आहे असं नाही तर द सातत्यानं प पर चीनजवळच्या परकीय चलनाच्या साठ्यामध्ये परदेशी चीनी नागरिकांनी दिलेल्या पैशाचं प्रमाण आपल्या जवळच्या परकी चलना परकी पर। परकीय चलनाच्या साठ्यामधल्या परकीय भारत परदेशी राहणाऱ्या परदेश येणार भारतीयांनी दिलेल्या गुंतवणुकीचं प्रमाण ह्याच्यामध्ये चीनचं प्रमाण आपल्यापेक्षा खूप मोठं सरस आहे आणि एक तिसरा अगदी छोटा महत्वाचा मुद्दा असा की आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की ब्राझील चीन आणि भारत हे तीनही राष्ट्र राज्य किंवा देश जरी ब्रिक्सचे सभासद असले तरी त्यांच्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेचा भर हा तीन वेगवेगळ्या क्षेत्रांवरती आहे जर ढोबळमानाने म्हणायचं झालं तर चीनची अर्थव्यवस्था ही उद्योगप्रधान आणि त्यातही लघु प्रधान आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे ब्राझीलची ही तुलनेनं अॅग्रिकल्चर बेस्ड आहे आणि भारताची ही सर्व्हिस ओरिएंटेड आहे तर मुळातच कृषी आणि उद्योग क्षेत्रामध्ये जी एक अंतर्गत क्षमता असते ती तुलनेनं सेवा क्षेत्रात नसते आणि सेवा क्षेत्रावरती त्यामुळे ताबडतोब कुठच्याही विपरीत घटकांचा परिणाम होऊ शकतो अशा अनेकविध कारणांमुळे जागतिक परिस्थिती जागतिक परिस्थितीचा परिणाम व्हायचा असेल तर तो सर्वात पहिले सेवा क्षेत्रावरच ज्यांची अर्थव्यवस्था अत्यंत कमी असते दीपक बर्डे नमस्कार सर मी दीपक बर्डे कोणते आहे माझा एक प्रश्न आहे बघ आता जो आपण रुपयाचा आणि डॉलरचा जो ग्राफ बघितला तो पॉईंट ट्वेंटी फाय सहा महिन्यापूर्वी पॉईंट ट्वेंटी फाय ते पॉईंट फिफ्टीच्या दरम्यान रुपया आणि डॉलर होत पण आज अशी कोणती परिस्थिती झाली जी आज जी आपण डॉलर आणि रुपयाची जी, जी मुवमेंट बघतोय टू पॉइंट फिफ्टी ते टू म्हणजे एवढी जी घसरण जी होते रुपयाची त्याला अशी कोणती परिस्थिती कारणीभूत झाली आणि दुसरं जी गोल्ड मध्ये जे आता पंधरा दिवसापूर्वी जे गोल्ड पंचवीस हजार होत ते डायरेक्ट आज पस्तीस हजार गेलं त्याला अशी सरकारची कोणती नीती जबाबदार आहे आणि मला त्याचा शेअर मार्केटवर कोणता परिणाम होऊ शकतो हे मला विचारायचं तीन प्रश्न त्यातला दुसरा प्रश्न आपण पहिल्यांदा घेऊयात तो म्हणजे सोनं ज्याचा संबंध लोकांच्या भावनांशी अत्यंत निगडत आहे अनेकांनी पंचवीस रुपये हजार रुपये असताना सोनं खरेदी केलं नाही कारण याच्यापेक्षा आणखीन खाली जाईल असं त्यांना वाटत होतं आता पस्तीस आहे तेव्हा त्यांना एक सांगा की हीच ती वेळ हाच तो क्षण चाळीस हजारापर्यंत जर दिवाळीत जाणार असेल तर आत्ता सोनं खरेदी करावं का मुळामध्ये अत्यंत चुकीच्या माणसाला तुम्ही प्रश्न विचारताय म्हणजे सोनं विकत घ्यायला माझा तह विरोध असलेला मी मनुष्य आहे मी शेअर बाजारात मग बॅकग्राऊंडवरनं येतो म्हणून नव्हे याचं कारण असं आहे की सोनं जे तुमच्या माझ्यासारखे मध्यमवर्गीय नागरिक खरेदी करतात हे आत्ता खरेदी करताना विचार करतात की पंचवीस हजार आहे तीस हजार आहे बत्तीस हजार आहे आणि एकमेकांचं समाधान करताना सांगतात की ते मध्यरात्रीही विकलं जातं तुम्ही म्हणता तसं चाळीस काय पंचेचाळीस हजार झाले तरी आपण पंचवीस हजारा हजाराला किंवा पस्तीस हजाराला घेतलं तर तो नफा ते आपण बुक करायला जात नाही देशाच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होत नाही आणि आपल्या तुमच्या माझ्यासारख्यांच्या सर्वसामान्यांच्या अर्थव्यवस्थेलाही असल्या सोन्याच्या खरेदीचा फायदा होत नाही तुम्ही जर आत्ता ते घेऊन खरोखर भाव वाढल्यानंतर काही प्रमाणात तरी जर विकणार असाल तर त्या सोन्याचा फायदा काही प्रमाणात विकणार असाल तरच फायदा होणार आहे याचा शेअर मार्केटवर काय परिणाम आहे याचं उत्तर आपण चंद्रशेखर टिळक यांच्याकडून जाणून घेऊया सबसे छोटा रुपया आपण या ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो म्हणजे याचा नेमका शेअर मार्केटवर काय परिणाम होतोय दोन गोष्टीचा परिणाम आहे की मुळामध्येच डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य इतकं प्रचंड वेगाने घसरल्यामुळे विशेषत आय टी सेक्टरमधल्या कंपन्यांना काही प्रमाणामध्ये याचा फायदा होऊ शकेल पण जर ओव्हरऑल मार्केट म्हणून पाहायचं झालं तर निर्देशांकातलं आणि शेअर बाजारातलं स्वरूप हे अत्यंत वादळी राहील उलाढालीचं प्रमाण अत्यंत कमी होईल आणि ज्यावेळेला अत्यंत थोड्या काळामध्ये उलाढालीचं प्रमाण कमी होतं आणि बाजारभावात वादळी बदल होतात हे ऐतिहासिक दृष्ट्या पाहायचं झालं तर हे फारसं चांगलं लक्षण नसतं कारण ते अनेक आर्थिक घोटाळ्यांना निमंत्रण देणारं ठरू शकतं मुळातच गेली काही वर्ष सातत्याने आपण वेगवेगळ्या घोटाळ्यांना सामोरे जातोय आत्ताची ही मंदी आणि एकंदरीतच बसलेला तडाखा हा पुढच्या घोटाळ्यांना निमंत्रण देणारा न ठरव हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा शेअर बाजाराच्या बाबतीतला असा राहील पण जर सर्वसामान्य माणसाचा किंवा गुंतवणूकदाराचा म्हणून जर विचार करायचा झाला तर याही बाजारामध्ये काही कंपन्या अशा असू शकतात की ज्यांची कामगिरी चांगली आहे ती जागतिक बाजारपेठेवर अवलंबून नाही तर देशांतर्गत मागणीवर अवलंबून आहे आणि त्यांच्या स्वतःच्या उत्पादन पद्धतीविषयी आणि त्यांच्या प्रवर्तकांविषयी जर आपल्या मनात विश्वासार्हता असेल तर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी काही प्रमाणात तरी आत्ता विचार करणं नक्की शक्य आहे मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी काही प्रमाणात आत्ता विचार करायला हरकत नाही अर्थात मी त्यांना नेमक्या या कंपन्या कुठल्या असा सल्ला विचारणार नाही कारण तो तसा सल्ला देणार नाही त्यांच्या व्यावसायिक बंधनांमुळे आपल्यासोबत विलास जगदाळे आहेत अहमदनगर विलास जगदाळे आ, नमस्कार सर मला एक असं बोलायचं बोला आम माणसांना जीवन जगणं कठीण झालं आहे महागाई वाढत चालली महागाई दर वाढतोय जीडीपी अर्जावरती आली रुपयाचं खुल्या वाजा डॉलर पेक्षा तसं जर विचार केला तर तुलने सतत घटत चाललाय आणि देशावरती आर्थिक संकट वडवलेला असताना यातून आपला भारत कसा बाहेर पडेल दुसरी गोष्ट सामान्य माणसं जे आहेत त्यांना अशा स्थितीमध्ये जगणं कठीण झालंय आपले पंतप्रधान अर्थतज्ञ असताना अशी वेळ आपल्यावर काय यावी मला ठेव साहेबांना हे विचारायचं अन्न सुरक्षेची गरज होती का किंवा अन्न सुरक्षा गरजेपेक्षा आपली अर्थव्यवस्था महत्वाची आय न्यू अन्न सुरक्षा वुड बी कमिंग अन्न सुरक्षा आणि पंतप्रधान अर्थतज्ञ असताना हे का आलं हा विषय आपण नंतर घेणार आहोत परंतु त्याचा पहिला दोन भाग जे होते अत्यंत महागाईचा मुद्दा होता आणि सर्वसामान्यांचा जो मुद्दा होता अतिशय महत्वाचा आहे त्याच्यावर काय बोलाल मुळामध्ये जगदाळ्यांचं मत अत्यंत खरं आहे आणि काही प्रमाणामध्ये आधीच्या प्रश्नांना उत्तरं देताना आपण या विषयाला स्पर्शही केला आहे की महागाईचा दर ही गोष्ट जी आहे ती मुळामध्ये ती वाढते ह्याच्यामध्ये नाकारण्याजोगं काहीच कारण नाही किंवा ती परिस्थितीच नाही तशी आणि त्यामुळे ती परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि मगाशी जो आपण शेअर बाजाराचा सोन्याचा वगैरे विचार केला ते खरं सांगायचं जे त्याच्यात पैसे गुंतवायला काही शिल्लक राहिले तर आपण तिथेही पोचणार आहोत आजची महागाई ही तुम्हाला ताबडतोब पगारात वाढ किंवा मागे बत्त्यात वाढ करून देणारी नसते त्यामुळे तुमच्याजवळ गुंतवायला काहीही शिल्लक राहणार नाही विशेषत ज्यांच्याकडे शिक्षणाचे खर्च आहेत वाढत्या वयातली मुलं आहेत ज्यांच्याकडे वाढते वैद्यकीय खर्च आहेत का या दोन गोष्टींवरती आत्ताच्या महागाईचा आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी होण्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विपरीत परिणाम होणार आहे केवळ परकीय शिक्षणच असं नव्हे तर कदाचित देशांतर्गत शिक्षणही आपल्याला पुढच्या पाच ते सहा महिन्यात महाग झालेलं दिसेल परकीय शिक्षण नव्हे तर देशांतर्गत शिक्षण हे सुद्धा महाग होणार आहे आपल्यासोबत अरुण आहेत बोईसरून अरुण शिरे बोईसर विचारा आपला प्रश्न साहेब माझा टिळक साहेबांना प्रश्न आहे की जे सोनं वगैरे जे महाग झाले ते भले एक पन्नास हजार रुपये तोळा जरी झाला तर काय फरक पडणार नाही परंतु समजा काही ठिकाणी खेड्यातून लोक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी कामाला जातात ते कशी तरी एडी वाकडी मोटरसायकल वर जातात ते पेट्रोल जर समजा तुमचं पन्नास साठ शंभरच्या आसपास गेलं तर त्या माणसांनी करायचं काय ऍक्च्युली त्याला पगार असतो तरी किती सात आठ हजार रुपये पगार असतो बरोबर अरुण शिरे तुमचा मुद्दा असा आहे थोडक्यात की सर्वात धोकादायक गोष्ट कुठली आहे पेट्रोलची दर वाढ का सोन्याची दर वाढ या विषयावर टिळक सर बोलतील ब्रेक नंतर जी चोवीस तास आपलं साबत आपण पाहताय सबसे छोटा रुपया ब्रेकवर जाण्यापूर्वी मी टिळकांना एक प्रश्न विचारत आणतो म्हणजे सर्वात काय जास्त डेंजरस आहे रुपयाची घसरण जी होती आहे त्या पार्श्वभूमीवरचा हा प्रश्न आहे काय जास्त डेंजरस आहे पेट्रोलची दरवाढ का सोन्याची दरवाढ पेट्रोलची दरवाढ ही केव्हाही जास्त घातक आहे कारण सोन्याच्या दरवाढीने इतर कुठच्याही गोष्टींवर परिणाम होत नाही आणि पेट्रोलमध्ये वाढलेल्या भावांमुळे सर्वसामान्याच्या दैनंदिन जीवनापासून प्रत्येक वस्तूच्या उत्पादनापर्यंत सगळ्या गोष्टींवरती आणि तोही ताबडतोब आणि थेट परिणाम होतो त्यामुळे पेट्रोलची दरवाढ ही अधिक जास्त डेंजरस आहे आपल्यासोबत श्याम ठाणेदार आहे दौंडून श्याम ठाणेदार दौंड स्वागत so, आपला विचार आपला प्रश्न नमस्कार सर अ, मी श्याम ठाणेकर बोलतो जाऊन बोला माझा प्रश्न असा आहे की देशाची वाटचाल आर्थिक अराजकतेकडे चालू आहे तरी पण अर्थ अर्थद असलेले आपले पंतप्रधान व अर्थमंत्री याच्यावर काहीच उपाययोजना करताना का दिसत नाहीत अर्थमंत्र्यांचे तर कुठेच अस्तित्व दिसत नाही ते फक्त आर्थिक परिस्थिती सुधारेल एवढंच सांगतात या बस त्याशिवाय सर काही सांगत नाही तर ह्या मागचं कारण काय उपाययोजना करत नाही हा माझा प्रश्न आहे सर एक प्रकारची निराशा मला यांच्या सगळ्या हतबलता मला या प्रश्नातनं एक प्रकारे हा या कार्यक्रमातला का माझं असं मत आहे की जनतेचं प्रतिनिधित्व भावनांचं करणार असा प्रश्न आहे आणि तो अतिशय सिरियसली आपण घेतला अशा करता पाहिजे की लोकच हातबल झालेत महागाईनं हातबल आहेत आर्थिक घोटाळ्यांनी हातबल आहेत सोन्याच्या आणि पेट्रोलच्या दरवाढीनं हातबल झालेले आहेत त्यांना कुठलाही मार्ग दिसत नाही आहे आणि मार्ग दाखवणारे जे दिशादर्शक मंत्री आहेत त्यांच्यातूनही त्यांना कोणत्याही प्रकारचं दिशा दिग्दर्शन मिळत नाही आहे काय सांगाल अगदी मोकळेपणाने आणि अत्यंत गांभीर्याने सांगायचं झालं तर कदाचित ज्यांच्याकडनं आपण दिशा दिग्दर्शनाची मार्गदर्शनाची अपेक्षा करतोय तेही मनोमन पूर्णपणाने हदबल झाले असावेत असं वाटावं असताचं आताचं चित्र आहे त्याचं जर सैद्धांतिक उत्तर द्यायचं झालं तर कदाचित असं असेल की गेली एकवीस बावीस तेवीस वर्ष सातत्याने खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केल्यानंतर रांगेकार केल्यानंतर दिवसेंदिवस सरकारी भूमिकेचं महत्व आणि सहभाग कमी होत जावा अशी अपेक्षा असताना आज मात्र या एकवीस वर्षाच्या उदारीकरणाच्या टप्प्यावरती आपण आता असं आलेलो आहोत की सरकारला काहीतरी राष्ट्र वाचवण्यासाठी म्हणून ठाम भूमिका घ्यावी लागेल दुर्दैवानं आज गोष्ट अशी आहे की वाढत्या उदारीकरणामुळे अनेक खाजगी क्षेत्राचा सहभाग सरकारच्या ताब्यात राहिलेला नाही आणि जागतिक घटकांवरती आपण प्रभाव टाकू असं उमद राजकीय नेतृत्व आपल्या जवळ नाही त्यामुळे मोकळेपणाने सांगायचं सा। म्हणजे कदाचित सरकार हे हतबल आहे असं म्हणावं लागेल या परिस्थितीतून बाहेर येण्याकरता आपण किती कालावधी द्याल काही दिलासाजनक काही 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 पूर्वेला उशक काल आहे का पूर्वेला उशक काल नक्की आहे हे केवळ आशावादी विधान नाही याची दोन कारणं अशी की आज जरी आपल्या आधीच्या वर्षांच्या तुलनेमध्ये देशांतर्गत बचतीचा दर कमी झालेला असला तरी सुद्धा मूलभूत भारतीय नागरिकाची वृत्ती सवय आणि परंपरा ही आपलं अंथरुण पायपस पाहून पाय पसरण्याची आहे आणि जोपर्यंत ब बहुतांश भारतीयांची वृत्ती ही अंथरुण पाहून पाय पसरायची आहे यातनंच येणाऱ्या काळात लावश असू शकतो भारतीयांच्या मध्ये असलेली उद्योजकता आणि त्यांची वृत्ती हीच खरी भारताची आत्ताची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे या आधीच्या आर्थिक मंदीच्या काळामध्ये भारतानं त्यावर मात करण्यामध्ये अतिशय मोठं यश मिळवलं होतं परंतु सध्या ज्या परिस्थितीत आपण जातोय त्या परिस्थितीने मल्टिपल ऑर्गन फेल्युअर अशा प्रकारची भारतीय इकॉनॉमीची अवस्था आहे सोनं गहाण टाकण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गैर नाही ते गहाण टाकून जर या परिस्थितीनं बाहेर होण्याकरता काही छोटा मार्ग दिसत असेल तर त्यात कोणत्याही त्या प्रकारचं गैरवर्तन आपल्याकडे गैरवर्तन झालं सरकारचं असं आपल्याला म्हणता येणार नाही हा विषय अतिशय गंभीर आहे हा केवळ एका निवडणुकीनं सुटणारा प्रश्न नाही तर हा धोरण लकव्याचा आणि त्याहीपेक्षा सुद्धा आर्थिक शिस्तीचा अत्यंत मोठा याच्यात सहभाग आहे ही आर्थिक शिस्त आमचा देश त्याच्या धोरणांमध्ये त्याच्या अंमलबजावणीमध्ये त्या धोरणांच्या अंमलबजावणीच्या आणि धोरणांच्या नियोजनाच्या प्राथमिकतेमध्ये दाखवणार आहे का हा खरा सवाल आहे आज सबसे छोटा रुपय्या या कार्यक्रमात या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी चंद्रशेखर टिळक दीपक बर्डे विलास जगदाळे अरुण शेरे आणि श्याम ठाणेदार या सर्वांचे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आभार झी चोवीस तास एक पाऊल पुढे